नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बदलापूर शहरात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रम दरम्यान नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया शिबिर, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, मोफत आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच नागरिकांना मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आले होते। शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या वाढदिवसाला अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या। ठळक वार्ताशी बोलताना शैलेश वडनेरे यांनी मनोगत व्यक्त केले। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहत आहे ठळक वार्ता। आज 19 ऑगस्ट म्हणजे आपण पाहिलं तर शैलेश वडनेरे यांचा वाढदिवस जो आहे तो एक आगळा वेगळा दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत जो आहे तो साजरा केला जातो। सध्या मी आहे बदलापूर पूर्व येथील दत्तवाडी परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळपासूनच जे आहे ते या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल किंवा विविध आरोग्याविषयीची जे काही समस्या असणार आहेत त्याचं निराकरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते। आणि आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी शैलेश वडनेरे असणार आहेत। वाढदिवसानिमित्त जेव्हा अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा कार्यक्रम केला जातो, पहिली प्रतिक्रिया काय असते की सकाळपासून पाहतोय शेकडो नागरिक या ठिकाणी येऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत, पहिली प्रतिक्रिया वाढदिवसानिमित्त काय असणार? निश्चितपणे बघा, वाढदिवस एक निमित्त आहे, कारण खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणं आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस होणं ही राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका असायला पाहिजे आणि तीच भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही गेले 25 वर्ष या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। निश्चितपणे आनंद आहे की अशा प्रसंगी आपण येता आणि या कार्याला तुम्ही आम्हाला एक सहकार्य करता। तर आज सकाळपासून या ठिकाणी आपण पाहतात की शेकडो या ठिकाणी नागरिक विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत। अलीकडचं जीवन अस्थिर झालंय मुळामध्ये राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आणि अशा वेळेला वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम करायचा आणि त्यातून जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आणि जे खऱ्या अर्थाने एक सामर्थ्य जे मिळत असतं आपल्याला पुढील काळामध्ये जी वाटचाल करण्याचं सामर्थ्य मिळतं तो एक मनस्वी आनंद या प्रसंगी होतोय। आणि आज कुठेतरी समाजाच्या हिताचं, समाजाच्या सेवेचं आणि समाजाची सुखदुःखाची सण होण्याचं काम या ठिकाणी आपल्या हातून घडतंय आणि परमेश्वर त्या पद्धतीने सामर्थ्य आपल्याला देतोय, हा आजच्या प्रसंगी मला खरोखर आनंद होतो। सगळ्यापासून आपण पाहतोय नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, एकंदरीत आरोग्य शिबिराचं स्वरूप काय, कुठच्या प्रकारच्या सुविधा तुम्ही नागरिकांपर्यंत प्रोव्हाइड केल्या आणि किती आकडा वाढण्याची शक्यता आहे? बघा, आपण या दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं जे आरोग्य शिबिर घेतो त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण नेत्रचिकित्सा मोफत स्वरूपात करत असतो आणि ज्या मंडळींना त्या ठिकाणी चष्मा आहे म्हणजे डोळ्यांचा नंबर आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत आपण चष्मे वाटप करत असतो। त्याचप्रमाणे ज्या नागरिकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता असेल तर ते ऑपरेशन देखील या ठिकाणी मोफत स्वरूपात आता त्याची नोंदणी होते, त्याच्या आवश्यकतेनुसार त्यांना योग्य वेळी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केले जातात। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक आरोग्य तपासण्या ज्या आहेत त्या देखील आपण मोफत स्वरूपामध्ये या ठिकाणी करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया, बऱ्याचशा महागड्या शस्त्रक्रिया ज्या शस्त्रक्रिया लोकांना परवडत नाहीत त्या शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण मोफत स्वरूपात या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्या व्यतिरिक्त रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलं आहे, अनेकदा रक्ताची तुटवडा पडतो आणि शस्त्रक्रियांसाठी रक्त उपलब्ध होत नाही, परंतु आमच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकांना गरजेनुसार रक्त देण्याची आमची भूमिका असते आणि अशा वेळेला आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि पुढील काळात रक्तपिढ्या मग आपला सहकार्य करून नागरिकांना रक्ताचा पुरवठा करतात आणि तशाच प्रकारचं काम आज चालू आहे। अतिशय प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद आहे, या ठिकाणी शेकडो लोक या ठिकाणी आलेले आहेत, संध्याकाळपर्यंत हजारो नागरिक या आरोग्य सुविधेचा लाभ घेतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात, मग फक्त ते 365 दिवस असो दे किंवा पूर्ण वर्षभर आपल्याकडून नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवले जातात, हे करत असताना ही नेमकी ऊर्जा येते कुठून? कारण आपण पाहतोय नागरिकांची संख्या वाढतच चालले, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे देखील तुम्हाला सगळ्यापासून मिळतात, ऊर्जा नेमकी येते कुठून? आम्ही अगोदर जसं म्हटलं ना आपल्याला की जनतेच्या सेवेतून आणि जनतेच्या आशीर्वादातूनच ती ऊर्जा मिळत असते आणि केवळ मीच नाही तर माझे जे कार्यकर्ते ना प्रत्येकाची भावना असते की वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करायचं आणि त्याच आम्ही गेले 15 वर्ष हे आरोग्य शिबिराचं आयोजन आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतो। कार्यकर्त्यांची मुळात एकदा काम सुरू केलं ना की त्या विचारांशी ना जोडलेले अनेक लोक जोडले जातात, तसे या बदलापूर शहरामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना अशा प्रकारच्या कार्याची आवड आहे, जनतेच्या सेवेची आवड आहे आणि ही जी सगळी आवड असणारी ही जर समविचारी मंडळी जेव्हा एकत्र जमतात ना त्यातून ती ऊर्जा मिळते
आणि त्यातून अशा प्रकारचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आम्हाला निश्चितपणे या सर्व आमच्या सहकाऱ्यांची जे सहकार्य आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत आणि या सेवेतून सर्वसामान्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून हे कार्यक्रम अशा प्रकारचे पुढील काळात देखील आमच्या हातून घडावेत अशी विश्वासाने या ठिकाणी मी प्रार्थना करेन. शेवटचा प्रश्न, काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार यांची आपण भेट घेतली, जनतेसाठी येणाऱ्या काळामध्ये गिफ्ट असेल का आमदारकीच्या स्वरूपातून तुमच्याकडून लोकांसाठी? बघा, विधानसभा लढायची, आता ज्या वेळेला ना आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो ना तेव्हा अनेकांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात आणि ते सोडवण्याकरता मग आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य कोण देतं तर आपले वरिष्ठ देतात किंवा पक्षाच्या जे सामर्थ्यवान नेते देतात. आणि आपण ज्या वेळेला एखादं काम करायला जातो ना त्यावेळेला आपण नगरसेवक असताना आपलं काम करताना मर्यादा असतात. आता मुरबाड विधानसभा क्षेत्र असो, बदलापूर शहर असो, या अनेक प्रश्न आहेत, जनतेचे अनेक प्रश्न आहेत की आरोग्य सुविधा आहेत ना लोकांना मिळत नाहीत. आपण तो विषय किंवा कामगारांवरती अन्याय चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या या सत्तेच्या काळात आहे ना अनेक कामगार विरोधी कायदे झाले, त्यामुळे कामगारांची या ठिकाणी देशोधडीला लावण्याचं काम चालू आहे. तर असे अनेक प्रश्न आहेत जे आपलं नगरसेवक म्हणून सोडवण्यापेक्षा आपण हे प्रश्न विधानसभेत मांडले पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, बदलापूर शहराला जटिल झालेला आहे. विजेचा प्रश्न आहे आणि हेकडे कुणी पाहत नाहीये. आणि बदलापूर शहरामध्ये क्रीडा सुविधांचा प्रश्न आहे, तो देखील आपण पाहतो की 55 एकर ते त्यांनी क्रीडा संकुल आहे ना ते पडलेलं आहे, त्या ठिकाणी काही होत नाही. एक क्रीडा संकुल बांधलं होतं ते कोसळलेलं आहे. अशा अनेक समस्या आहेत, अनेक पूल आहेत ते निकृष्ट दर्जाचे बांधले गेलेले आहेत, हे आपण पाहतोय. आणि एवढ्यात आपण आता अलीकडेच पाहिलं ना की महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. या ठिकाणी आपण आता 4 वर्षाच्या एका बालिकेवरती अन्याय झाला, त्या ठिकाणी अत्याचार झाला. परंतु बघा, कायदा सुव्यवस्था हा भाग वेगळा आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जनजागृती करण्याची देखील आवश्यकता आहे. तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी की ज्याच्या माध्यमातून जनतेमध्ये एक निश्चित स्वरूपाचं एक विकासाचं वातावरण, एक समाधानाचं वातावरण आणि एक आश्वासक वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तर कुठेतरी या विधानसभेमध्ये जावं हे 10 वर्षातून आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होईल अशा प्रकारचं वातावरण आहे. पवार साहेबांना आम्ही भेटलो, त्यांचे आशीर्वाद घेतले. पवार साहेबांच्या आपण जे फोटो पाहिला यावरून अर्थ काढण्याकरता आपण पत्रकार म्हणून अनुभवी आहात, निश्चित योग्य अर्थ आपण निश्चितपणे काढाल. आणि त्याच अर्थाने सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सकारात्मक अशा प्रकारच्या काही सूचना देखील आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आम्ही प्रयत्न करतोय. निश्चित महाविकास आघाडीचा आमदार या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये होईल अशा प्रकारच्या भावनेने संपूर्ण महाविकास आघाडी मुरबाड विधानसभा क्षेत्रात काम करते. पुढील काळामध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल आणि तुम्हाला आम्ही बोलू. तुम्ही कायम आम्हाला सहकार्य करता आणि सतत तुम्ही भेटत राहा आम्हाला. आपण सतत चांगल्या प्रकारच्या भूमिका मांडून आपण एकत्रितपणे या मुरबाड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करूया, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगेल. नक्कीच. आपण पाहिलं तर इतर राजकीय मंडळींचं आपण पाहिलं, लाखो करोडो बॅनरबाजी, तसेच लाखो करोडो डीजेची आतषबाजी करत वाढदिवसच्या दिवशी लाखो खर्च करतात. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य जे आहे ते शैलेश वडनेरेंकडून नेहमीच केलं जातं आणि आजचा दिवस त्या गोष्टीला साक्ष आहे की सकाळपासून शेकडो नागरिक जे आहेत ते या योजनेचा, या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत. खरं तर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची. सर काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचे देखील मित्र देखील आहेत, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि एकंदरीत शैलेश वडनेरेंबद्दल काय सांगाल? निश्चितच सकाळपासून मी इथं उपस्थित आहे आणि आदरणीय शहराध्यक्ष आमचे शैलेशजी वडनेरे साहेब यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही बघत असाल शेकडो नाही हजारो नागरिक सकाळपासून या आरोग्य शिबिराचं या ठिकाणी त्याचा हे घेत आहेत, लाभ घेत आहेत. खरं तर मी म्हणेन की दरवर्षी शैलेश वडनेरे साहेबांचा ज्यावेळेला वाढदिवस येतो तो वाढदिवस म्हणजे एक सामाजिक बांधिलकेचा उत्साह या ठिकाणी म्हणजे आपल्याला बघायला मिळतो की इतर वाढदिवस होत असतात अनेक नेत्यांचे, अनेक लोकांचे, परंतु शैलेश वडनेरे साहेबांच्या वाढदिवसाला एक सामाजिक बांधिलका ज्याचं आपण आरोग्य शिबिर असेल किंवा जे काही उपक्रम असतील त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा कशी करता येईल यांचा याच्या पाठीमागचा उद्देश नेहमीच वडनेरे साहेबांचा असतो आणि अखंड बदलापुरातील सर्व जनता त्यांचा प्रभाग असेल, सर्वजण याचा फायदा घेतात आणि निश्चितच याचा उपयोग नागरिकांच्या आरोग्यासाठी होत असतो. नक्की. आपण राजकारणामध्ये देखील दोघांजण सक्रिय असतात आणि मित्र म्हणून देखील तुम्ही तितके सक्रिय असतात, तर एखादी अशी आठवण जी तुमची नेहमीच मेमोरेबल राहते जेव्हा त्यांचं नाव घेतलं? त्यांची आठवण म्हणजे त्यांच्या आठवणी भरपूर आहेत माझ्याकडं, कारण अशी एक स्पेशली कुठली आठवण सांगता येणार नाही मला. पण त्यांची आठवण म्हणाला तर कुठल्याही ठिकाणी म्हणजे मी असं एक सर्व सार्वभौमिक सांगेन तुम्हाला, कधीही ते थांबत नाहीत किंवा कधीही कुठल्या समस्यांना ते सामोरं जात असताना
किंवा कुठल्याही अडचणीला नागरिकांच्या अडचणी असतील त्यांच्या अडचणीला सामोरं जात असताना ते कधी निर्भीडपणे त्या ठिकाणी काम करतात आणि न्याय हा त्या ठिकाणी ते मिळवूनच देतात अशी त्यांची अनेक उदाहरणं आहेत जे मी आजपर्यंत त्यांना त्यांच्यासोबत राहत असताना त्यांच्यासोबत कार्य करत असताना पाहिलेली आहे. शहर प्रमुख झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची जे बळ आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते. स्पेशली तरुण जे आहेत मंडळी मोठ्या संख्येने पक्षामध्ये आकर्षित होते. काय सांगाल कशा प्रकारे पुढची दिशा असणार आहे, कारण विधानसभेचं निवडणूक काही दिवसांवरती आहे. एकंदरीत वातावरण काय तरुणांचं पाहायला मिळते शहरामध्ये? नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी ध्येय आणि धोरणं या राष्ट्रवादी पक्षासाठी दिलेले आहेत त्याचे परिपूर्णपणे आदरणीय शैलेश वडनरे साहेब अध्यक्ष करत आहेत आणि ज्या पद्धतीनं पूर्ण बदलापूर शहरामध्ये असेल किंवा मुरबाड विधानसभेमध्ये असेल जो काही तरुणांचा प्रभाव या पक्षाकडे वाढत चाललेला आहे हा खरंच एक वाखणण्यासारखी गोष्ट आहे. कारण नेतृत्व जर खंबीर असेल या शहरामध्ये या मुरबाड विधानसभेमध्ये तर तरुण असेल किंवा सर्वच नागरिक त्या ठिकाणी या पक्षाच्या प्रेमापोटी या पक्षामध्ये सामील होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा मोठ्या उंच अशा स्तरावरती असेल याच्यामध्ये ती मात्र शंका नसेल आणि आदरणीय शैलेश वडनरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते नक्की होईल. नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी नागरिकांची उत्तुंग अशी गर्दी पाहायला मिळते. आरोग्य क्षेत्राचा लाभ जो आहे तो मोठ्या संख्येने बदलापूरकर असेल किंवा बदलापूरच्या बाहेरून देखील त्यांचा असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतो. तुर्तास इतकं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल सोलाने सोबत वार्ता बदला.